स्वागत आहे नगर जिल्ह्याचं भूषण आणि या राज्याचे लाडके नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा सह्याद्री आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपण 2 मिनिट स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण करायची आहे. खेळाडूंनी 2 मिनिट या ठिकाणी या उद्घाटनाचं स्वागत करायचं आहे. आपल्या नाशिकचे जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी या क्रीडा महोत्सवाचं ध्वजारोहण झालं आहे. ध्वजारोहण क्रीडांक नंबर 3 वर हा सामना होईल. संघ नायक आपले संघ क्रीडांगणामध्ये उपस्थित करायचे आहे. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच अभय सोनार, पंच सुरेन नागवेकर, पंच रहमान शेख, गुणलेखक सुनील केदार. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल मॅडम यांचं मी या ठिकाणी सह्याद्री अवमान आणि प्रशांत करून या ठिकाणी कलाकार आपल्या मैदानात आलेले आहेत. मी विनंती करतो की आपण डान्स सुरुवात करतो. जी सुरुवात त्यांनी केली होती आणि त्याला आपल्या संघाला दिला, त्या दोन्ही मान्यवरांचं मी आभार व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. पुन्हा एकदा संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय किरणजी लोणारे साहेब उपस्थित झाले आहेत, त्यांचे मी समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. बाबूराव सुरुडकर साहेब तालुका अध्यक्ष तौलिक महासभा, श्रीमता हिरे यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक महेशदादा हिरे यांचंही मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. या सर्वांचे मी ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी महिला खेळाडूंचे सर्व मान्यवरांना विनंती की आपण महिला संघाच्या खेळाडूंची ओळख करून घेण्यासाठी जायचं आहे. विश्व शांती मुंबई विरुद्ध शिवशक्ती आडगाव. गंगाधरजी शिवू मॅडम आणि सर्व मान्यवर या ठिकाणी या सर्व खेळाडूंना या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक उदयजी सांगळे यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. मुंगसे सर शिवचरित्रकार म्हणून देखील त्यांची ओळख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मुंगसे सर आपले देखील मनोरंजन समितीचे माजी उपसभापती. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, सह्याद्री युवा मंच यांच्या वतीने 1 ते 4 डिसेंबर राष्ट्रीय व्यावसायिक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. राज्यभरातील अनेक उत्कृष्ट असे खेळाडू यासाठी उपस्थित राहिले. आज नामदार विखे पाटील साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन होतं आहे आणि 4 दिवस हा कबड्डीचा महासंग्राम सुरू राहणार आहे. 4 तारखेला जिल्हास्तरीय कुस्ती केशरी स्पर्धेचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि अनेक लक्षावधी बक्षिसं या सर्व खेळाडूंना या निमित्ताने दिली जाणार आहे. या सर्व खेळाडूंचं या निमित्ताने मी स्वागत करतो.